परतवाड्यातल्या एकदम गर्दीचा एरिया असणारा सदर बाजाराच्या या साईडनं मी आहे. अमरजीत शोरूम नाही का कपडे भेटतात तिथं, लग्नाचा चांगला बस्ता भेटते म्हणजे. त्याशिवाय त्या ठिकाणी एक अनुज बुक डेपो, त्या परिसरातून तिकडे बालाजी कुटिया संस्थान नावाचं एक मोठं म्हणजे प्रसिद्ध ठिकाण आहे. तर नगर परिषदच्या माध्यमातून सध्या शहरात चांगले रोड करून झालो आहे. मला असं आठवते आता 15-18 वर्ष झाले मी परत थोडा त्या रोडला गेली अशी गाडी सर्किटी पण चढत जाय. आता या ठिकाणी या पायऱ्या गेल्या आहेत आणि जो सिव्हिल लाईन मधून एरिया येते आपल्या SBI जवळून ते गंबूशेटच्या गाड्या लगरा उभ्या असतात तिथून या रस्ता हा शॉर्टकट तसा रस्ता होता. तर या ठिकाणी पायऱ्या करून हा रस्ता बंद केला गेलाय. त्याच्यानं लोकले तिकडून वज्जर फिरून यावं लागते तिकडे दयाल घाटच्या तिकडे सध्या काम चालू आहे. तर हा जो रस्ता आहे काय हे मंदिर आहे इकडच्या बाजूनं उजव्या हातावर पाय मंदिर आहे आणि या बाजूनं तो जो रस्ता आहे हा रस्ता आहे. या रस्त्याहून कायम ट्रॅफिक राहत होती तर हा असा रस्ता म्हणजे बांधकाम केलं येईन पुरा बंद आहे. त्याच्यानं लय लोक इथे वज्जर वाकिवून राहिले. अरे बापा रे इथे कचरा आहे का काय आणून टाकलो रे बाबा. पण हे कचरा टाकू रे पहिल्यात. अरे बापा 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 हो करोडो रुपये म्हणजे घन कचरा व्यवस्थापनाच्या नावावर नगर परिषद खर्च करून राहिली. या ठिकाणी कचरा पहा राजो किती आणून टाकलं. अरे बापा 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 बातमी हेच तर खरी बातमी आहे. मी रस्ता पाहायला कचराच दिसला हा वज्जर कचरा या ठिकाणी आणून टाकला आहे. या ठिकाणून जे नदी तुम्हाला फेस हे नदी भाऊ या नदीचं फेस आहे ह्या फेसाची नदी आहे. हे आपली परतवाडा शहरातून वाहणारी बिच्चन नदी एका काळात 12 महिने स्वच्छ पाणी या नदीवर राहत होत. पण आज या पाण्याची कंडिशन पहा किती वज्जर बेकार होऊन बसली आहे. आणि हा कचरा पाहणार आणि कचऱ्याचे गठोळ ज्या गठोळे या ठिकाणी टाकून ठेवल्याच्या ना या ठिकाणी लय मोठा म्हणजे एकदम पाणराजे काय खराब कंडिशन होऊन बसली या नदीची. नदी बी बेकार झाली. काही नागरिकात त्याच्या प्रतिक्रिया घेऊ आपण. आपा ज्या लोकांना असं वाटतं की बा हा रस्ता आहे बा येतात राजो आता बा वापिस जावं लागतो आता चालले फिरून आता हे स्वतःच हातले जरा शेक आता पायऱ्याहून गाडी जाईल काय. हा आणि हा रस्ता सारा बंद आहे काय साहिल इकडे घ्या बाबा जरा काका मला एक सांगा एकदम आले वापिस चालले. हा माहित नव्हतं तुम्हाला. मला म्हणजे जेव्हा आलो तेव्हा सुरू होता. आता मी आलो आज बरेच दिवसांनी चाललो म्हणून पाहत होती म्हणजे काही साईन नाही काहीच नाही त्यामुळे मुलाला घेऊन आलो शॉर्टकट दिकून दिकून जाय. रस्ता दिसला बंद बंद दिसला झाल्यावर म्हणजे दिसलाच जे पास. हे दादा या यांनी चालले पाहिजे माणूस राहुल पाटील चालले गाडी घेऊन. राहुल पाटील वापिस येतात राशी फिरून पाहे. राहुल पाटील आता वापिस फिरून केली यावं लागते. एक दादा आहेत. दादा काय अडचण होऊन राहिली. सर मी अकाउंटचं काम करतो प्रायव्हेट मध्ये आणि आमचं खातं स्टेट बँकेत आणि महाराष्ट्र बँकेत आहे. सीस अकाउंटचं जर पण मला बँकेचे ट्रान्झॅक्शन लागते RTGS लागते चेक जमा करायला लागतात. आता हा शॉर्टकट रस्ता होता जायसाठी. आता आम्हाला रोज गाडी घेऊन इकडून जा लागते. आता शॉर्टकट रस्ता बनवून टाकला. बाई दादा आले राजेबा हे दादा आले हे दादाही आता गाडी माझ्याकडे पण हसून राहिले ते गोड हसले आता हे वापिस चालले. आता अजून एक दुसरे दादा आले हे सारे लोक या ठिकाणी येऊन येले फिरा कुणाला यायचं येईल हा त्रास होऊन आला. तर माझ्यासोबत पाटा सर सांगा ना सर काय त्रास होऊन राहिला. तर अरे भरपूर त्रास होऊन राहिला. आम्हाला मेडिकल मध्ये जावं लागते किराणा वगैरे आणण्यासाठी जावं लागते स्वतःच्या दुकानात जावं लागते. रोज आमचं सकाळपासून संध्याकाळपर्यंत या रस्त्यात कमीत कमी 8 ते 10 वेळा येणं जाणं असते. आता कसं असते की काही म्हणजे पायी पायी किती चालेल माणूस. हा रस्ता झाला आता पायीचं म्हणजे पायने पायी जाण्यासाठी झाला. आता गाड्या वगैरे जे आमच्या इथे घरी ठेवलेले कारण एक फायदा असा झाला की पेट्रोलचा कंजम्पशन कमी झाला. पण काही अर्जंट काम असलं तर त्यामुळे आम्ही काय करणार सांगा. त्या गाडी काय म्हणजे कंध्यावर घेऊन जाणार काय सांगा. आणि वय राहिलं नाही तुमचं. आणि माझं वय नाही आहे. मी केस काळे काळे करू करू जीवन आहो जीवन जगत आहो जीवन जगत आहो. हा या भरत जाऊ तुम्ही आता यायचं असं म्हणणं आहे. मा वयावर जाऊ नका केस पात्र झाले म्हणजे त्याचे ना ते तोंडाने सांगितलं तर भरत भाऊ काय अडचणून राहिली. दादा दिवसभर आमच्या लहानपणापासून इकडे येणं जाणं सुरू असते लोकांचं आणि चांगलं सोयीकर मार्ग होतं. स्टेट बँक कडू हॉस्पिटल महाराष्ट्र बँक अकोला बँक एवढ्या सगळ्या बँका MSEB ऑफिस कुठेही तुम्हाला जायचं असलं तर हे सोयीचं रस्तं होतं. एकदम सरळ मार्ग ट्रॅफिकही जास्त नसते म्हणून इथून लोक जास्त येणं जाणं करत असते. आणि सध्याची परिस्थिती अशी झाली की पायऱ्या बनल्यामुळे लोक आजकाल काही इथून जाणं येणं करून नाही शकत. तरी ज्यांना हे रस्तं माहीत आहे ते दिवसात असे 100-500 लोक आहे जे इथपर्यंत येतात आणि परत जातात. तर तुम्ही जर पाहत असाल हे एक सर आले या सरले असं वाटलं की हा रस्ता चालू आहे. आता सर माझ्याकडे बोंड पण असून राहिले. आता सर चालले वापिस
हे परिस्थिती या रस्त्यात झाली. कारण अनादिकालापासून हा रस्ता होता चालवता श्रीकांत पाटील ठेवला. अर्थ काय त्रास होणार दादा? त्रास म्हणजे दादा आम्ही लहानपणापासून आमचं समजा वय जे वाढत चाललं इथंच वाढत चाललं. आम्ही जे लहानपणापासून पाहत आहे की हा पूल पाहिलाय, तीन वेळा तुटलाय, त्या तीन वेळा नगर परिषदेनं बनवून दिला. ज्या अर्थी नगर परिषदेनं हा पूल बनवून दिला म्हणजे हा रहदारीचा रस्ता आहे, रहदारीचा पूल आहे. पण अशा अनुषंगाने आमचं शहर डेव्हलप होत असतानाही, पण हा जर रस्ता चालू असताना रस्ता बंद पाडणे किंवा त्याला पायऱ्या करून देणे हा कुठल्या नियमात बसत नाही. आणि जर समजा रस्ता जर अनधिकृत बंद करायचा असेल किंवा पुढचं पुलाचं प्रोव्हिजन असेल तर तोपर्यंत तरी हा रस्ता जो रप्ता असो किंवा रोड असो तो चालू करून देण्यात यावा. जर असा रस्ता बंद पडत असेल आज परतवाड्यामध्ये नगरीमध्ये काही घटना अशा घडतात की जे आपण सांगू शकत नाही. आज ना उद्या रात्री 9 वाजतापर्यंत जर अशा घटना इथे घडल्या तर कोण जिम्मेदार राहील? शासन राहील का जिम्मेदार? याचं उत्तर शासनाने द्यावी. तर माझ्यासोबत या ठिकाणचं अमरजी कपडा शोरूम मोठं बापा लस मोठं शोरूम आहे, त्याचे संचालक असणारे आमचे मित्र, काय प्रतिक्रिया? रस्ता बंद झाला राजू, लोक ऑफिस चालले तिथून? एकदम तुगलकी फरमान है, संबंधित प्रशासन ने कोई विचार किए ना क्या किए. इस तरफ से आम जनता को आने जाने के लिए इतनी अच्छी सुविधा रहती थी. इस तरफ स्टेट बैंक है, आपके हॉस्पिटल है और पंचायत समिति, आने जाने का बहुत अच्छा रास्ता था. लेकिन जो संबंधित प्रशासन का अधिकारी बैठे हैं वो कुछ विचार करते नहीं, आम जनता की परेशानी पे ख्याल करते नहीं और मन माफिक डिसीजन ले लेते हैं. तो बहुत ही वो आके एक बार विचार करे कि आने जाने के लिए पहले इतने लोग, अभी दयालगढ़ का रास्ता बंद है, पूरा मार्केट घूम के गुजर बाजार से इधर आना पड़ता है, तो ट्रैफिक भी इधर बढ़ रहा है और आने जाने लोगों को बहुत परेशानी हो रही है. बहुत गलत डिसीजन है मेरे हिसाब से. तो माझ्यासोबत असा चेहरा है परतवाडा शहरातला की असं वैकत नाही असं कोणीच नाही. अनुज बुक डेपोचे संचालक आहेत, आमचे मित्र आहेत ते. काय काय त्रास होणार सांगा जरा सर बाबा. हो दादा, या रोड मध्ये इतका त्रास होणार, गिरायक अडचण तर वापस चालले माझे आणि इतका नुकसान होऊन राहिला. मला काय सांगा, गिरायकीसाठी इतका रस्त्यामध्ये जाम होऊन राहिला, पूर्ण जाम होऊन राहिला. हे काम थांबलाय, पूर्ण थांबलाय दादा. आणि कमीत कमी 1 महिना झाला या कामाला आणि ठेकेदार इकडे बघत नाही. इथं पाणी थांबते, इथं जमा होऊन जाते पाणी, पाऊस आला तर पूर्ण पाणी थांबून जाते. आणि इतका रस्ताही बंद आहे, इकडला येणे जाणे आले, इतके प्रॉब्लेम आहे की सांगू नाही शकत मी. माझ्या तर इतका नुकसान होऊन राहिला, काय सांगू. सगळ्याला माहित आहे माझ्याबद्दल, तर अनुज बुडव म्हणतात. माझ्या लोकांना इतकं जुना आहे ते प्रशिष्ट आहे की आज 35-40 वर्ष झाले आहे माझ्या लोकांना. आणि इतकं नुकसान होऊन राहिला, कोणाला सांगू नाही शकत मी माझं नुकसान कोणाला आहे. सगळ्या गिरायकाला माहित आहे अनुज बुडव कुठं आहे, कसं काय म्हणून. पूर्ण प्रवासामध्ये प्रसिद्ध आहे, त्याचं सगळ्याला माहित आहे. ते बघून द्या आता काय आहे ते काय गव्हर्नमेंटचं कसं काय, नगरपालिका सगळं ध्यान द्या याच्यावर. आणि हे बरोबर लवकरात लवकर काम झालं पाहिजे. आणि माझं सीझन फक्त 15 दिवसाचं असते, एका वर्षाने एकच डाव येते, आणखी डबल येत नाही माझा सीझन. काय सांगू आता मला, माझं काय किती नुकसान.